This is how much tar goes into the lungs of a pack-a-day smoker every year. The day you quit, your lungs start to clean themselves. Within weeks, you won't be nearly as short of breath as you are now. Every day without cigarettes is doing you good. Shetkari Sanghatana was formed by one of the most respected agricultural economists, Sharad Joshi. It is a non-political, non-communal, and non-violent union of farmers. The agenda of the Shetkari Sanghatana was to bring in a one-point program of remunerative price. The basic motive of starting this organization was to foresee a secured condition of Indian farmers. Manivali is a village situated 80 kilometers away from Mumbai. Our journey began from Mumbai to Kalyan, followed by a jeep ride to Murbad, and then a bus ride to Manivali village. What a farmer wants above everything is enough food to feed himself and his family. It is this simple primary need of the Indian farmer a highly patriotic government of India failed to satisfy. Sufferings of farmers had no ends. If natural calamities favored them, moneylenders, landless laborers were some other problems faced by them. In order to listen to their miseries and find solutions to their problems, many farmer movements were started. Shetkari Sanghatana was formed by one of the most respected agricultural economists, Sharad Joshi. शेतकरी संघटना म्हटल्यानंतर आम्ही या भागातले ज्या गावचे माणिवलीचे असे शेतकरी असल्यामुळे एक आम्ही भात शेती उन्हाळी पिकात ठरवत भागात निघतात तर त्या हेतूने आपल्याला काहीतरी लाभ घेता आला पाहिजे त्या हेतूने आम्ही एक शेतकरी संघटना एक त्यांचा आमचा एक ग्रुप तयार केला 20 लोकांचा आणि 20 लोकांचा ग्रुप तयार केल्यानंतर म्हटलं आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला असा लाभ मिळत गेला पाहिजे आपण जर एकत्र आलो जर नाही तर कुठलाही आपला 2 पैशाचा चलन किंवा आर्थिक प्रश्न असल्यामुळे आपल्याला ते मिळणार नाही तर त्या हेतूने आम्ही एक संघटित झालो एकत्र बसलो सगळ्यांचे एकमेकांचे विचार सगळे आम्ही एकमेकांसमोर मांडले आणि आम्ही त्या बचत गटाच्या संदर्भात एक आम्ही कृषी डिपार्टमेंट मुरबाड त्यांचा एक आधार घेतला त्यांच्याकडे गेलो त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांना भेटलो Economic stability was the primary objective of this organization. Shetkari Sanghatana helped farmers to be more productive. Instead of them wandering around aimlessly in the village, they can work on their farms. 2008
तर इथूनची ह्या गावची परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला दोन पैसे अगदी ही भात शेती कापल्यानंतर आम्हाला दोन पैसे उत्पन्नाचा काहीच फायदा नाहीये, कुठलाच रोजगार मिळायला मार्ग नाहीये. मग आम्ही असं ठरवलं का बाबा ठराविक आपण सध्या एक बचत गट तयार करू, नंतर आपल्या पाठोपाठ दुसरेही शेतकरी येतीलच. मग आम्ही सगळे बसल्यानंतर आपण आपलं कृषी डिपार्टमेंटशी संपर्क साधून म्हणलं त्यांच्याशी आपण काय त्यांच्याकडून आपल्या योजना मिळतील काय फायदा होईल त्याच्या संदर्भात आम्ही बसल्यानंतर आम्ही एक 20 लोकांचा ग्रुप तयार करून आमचे शेतीचे सातबारे वगैरे आम्ही एक प्रत्येकाचे घेऊन आणि आम्ही आमचं ते रजिस्ट्रेशन वगैरे कृषी डिपार्टमेंटकडून करून घेतलं आणि मासिक आम्ही वर्गणी अशी 100-100 रुपयाची ठेवलेली आहे. त्याच्यावर मग आम्हाला त्याचा फायदा म्हटल्यानंतर आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. 2 किलोमीटर अंतर नदी आहे पण इथं आता ही उन्हाळी पीक असल्यानंतर हे फक्त हरभरा तुमचा उडीद ते मूग हे त्याला पाणी लागत नाही. ते 2-2.5 महिन्याचं पीक असते, 2.5 ते 3 महिन्याचं 2-3 महिन्याचं. नंतर दुसरा जर काही लावायचं झालं तर यांना सुद्धा पाणी पाहिजे. We noticed a sense of positivity towards Shetkari Sanghatana in this village. They wanted to believe that Shetkari Sanghatana would help them solve their problems in the future. ती अपेक्षा आहे जाणे दुसरे शेतकरी म्हणतात आम्हाला तुमच्या गटामध्ये घ्या, पण हा बचत गट 20 लोकांचा ग्रुप असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्यात घेऊ शकलो नाही. पण त्यांना असं सांगितलं की आपण दुसरी एक कमिटी तयार करू 20 लोकांची, जसजशी जेवढं 20-20 लोकांचा ग्रुप तयार होईल तसं आपण आम्ही तुम्हाला पाहिजे तसं सहकार्य करून तुम्हाला आपण सगळ्या गोष्टीला सहकार्य करू. याच्यामध्ये फायदा असाच का जे कृषी डिपार्टमेंटकडून जे आपले खतं मिळतात बियाणे वगैरे मिळतील ते आपल्या तुमच्या प्रायव्हेटला माग पडतात. ते आम्ही एक काहीतरी 58,000 काहीतरी 800 रुपयाचे भरून एक 200 मुद्द्याचे एक म्हणजे युरिया खताची करून आम्ही काय करून Sanghatana was started in this particular village to ensure that the problem, in fact the main problem of water availability, was solved amicably. ये तो म्हणजे प्रत्येकाला एक दोन पैशाचे एक चलन झाला पाहिजे. त्यांनी कुठे दुसऱ्या असे बाहेर नुसता फिरण्यापेक्षा त्यांनी दोन पैसे कमवण्याच्या मागे लागला पाहिजे. त्यालाही चांगला मार्ग मिळाला पाहिजे, त्याच्या ओढीने तो प्रत्येकाच्या याच्याने काम करत गेला पाहिजे. अशा हेतूने तो आपली बचत गडा ओपन केलं आहे. शेतकरी संघटना डज नॉट फोकस ऑन वन प्रॉब्लेम एट अ टाइम बट सीक्स इन सॉल्विंग मल्टिपल इश्यूज फेस्ड बाय द पीपल इन द लोकॅलिटी. डिटर्मिनेशन हियर वॉज द की टू सक्सेस. द फार्मर्स न्यू दे वर इन फॉर अ लॉन्ग अँड हार्ड टसल विद द अथॉरिटीज टू गेट वॉट दे वॉन्टेड. वी वर इन्व्हायटेड टू अटेंड एन ॲक्च्युअल शेतकरी संघटना मीटिंग. The suggestions, ideas and points brought up there helped us get a grip of the situation in that village. सचिव आहे हेमंत बाळू व्यापारी आणि हे माझे सहकारी. आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी पीक घ्यावं म्हणजे उत्पन्न वाढावं आत्मा योजनेअंतर्गत हा गट चालवला जातो. कोणीही बियाणं लावू शकतो, सुरुवातीला थोडं कमी प्रमाणात होईल म्हणजे एकदम काय मोठा माळा होणार नाही, पण कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्याकडनं मिळत. इथे काही सोया नसल्यामुळं पाण्याच्या बाहेरच्या माणसाने असा पगार देऊन तुम्ही उचललं. खर्च होय तो खर्च काढून तिथे भागीदार 20%. आता मी 50 पॅकेट काकडीचे लावले, एक पाकिट म्हणजे 400 रुपये किंमत आणि 5 पाकिट काढली लावली, 5 पाकिट दुधी लावली, 8 पाकिट घोसाली लावली. अशी तिथे 5-6 प्रकारची पीक आहे. वांगी 5 किलोची भेंडी आहे. कमीत कमी 6 लाख रुपये खर्च झाला. आता तो मालक चांगला पार्टीवाला पैसे वाला म्हणजे परवडत पैसे तेवढा खर्च करायला. आता आमच्या शेतकऱ्याला म्हणजे 5,000 रुपये खर्च करायला सुद्धा भारी पडतो. ते बरोबर तेवढं नाही, पण आपल्या 5,000 रुपये म्हणजे आम्ही सुद्धा 1,00,000 रुपये कमाई काढू शकतो. असं पाणी असलं तर आम्ही करून पडली. वयाचा 17 वर्षाचा असल्यामुळे तिथून भाजी करू, माझं काही शिक्षण नाही, पण करून पण तिला अनुभव आले आहे. आता एक चांगल्या सुशक्ती म्हणजे शेती कोर्स केलेल्या माणसाने मला परवा दिवशी दवा पाठवून दिला, उलस न करू
मी सांगितलं दोन मित्र त्याला लहान आहे तेव्हा त्याला कळत पडत तर मला काय चांगली हिंदी बोलला जमत नाही आणि तो काय मला बिंदास मार तुला काय नसतो घरची भरपाई करून दे छोटी मी तो मारला मारल्यानंतर मला अजून काम लागले घरी आल्यानंतर तो जरा काने जरा झालं मी सकाळी सकाळी जर मी बघितला ना दुस्त झालं सकाळला लागलं त्याला फोन केला तर बाबा हे असं काय तर काही घाबरून आला तर फेल गेला मी झोडू शकत नाही The government of India refuses to provide subsidies to help empower these farmers, and thus they have to fend for themselves. With the lack of important resources and major economic stability, the farmers find it difficult to sustain their livelihood. जो वर्ग आहे अधिकारी वर्ग हा कामच करायचे इच्छुक नाही म्हणजे काम केलं तर मिळू शकत शासकीय मदत सगळीकडे जाहीर होते पण आपल्याकडे मिळत नाही मदत मिळण्याची सगळं हे असत का याच्यावर पैसे टाकले जातात सगळं टाकलेलं असतं सगळ्या शेतकऱ्यांना पण माहिती असतं का 50% अनुदान मिळणार आहे मग आपण हे ठिबक सिंचन घेऊ शकतो ठिबक सिंचन कमी पाण्यामध्ये उत्पन्न काढून देतं सगळं समजत असतं परंतु ते मिळण्यासाठी जी आर्थिक मदत लागते ती मिळत आणि अधिकाऱ्यांच्याकडे जर आपण विचारायला गेलो मला काय एवढंच काम आहे का मी काम करतो ना तुमचं मी लिहून घेतलंय मी करणार आहे फक्त एवढंच उत्तर मिळेल The apathy that lies in the Indian government was visible clearly. पूर्वी एक लाखोतोड्याची कशी कथा होती तशी अवस्था शेतकऱ्याची सोन्याची कुऱ्हाड आणून दिली ते आम्ही स्वप्नात ऐकलं आम्ही आता पण ऐकलं पाणी दुसरं काय फक्त पाण्यामुळे त्यांची ताण आहे संपूर्ण छोटीशी मशीन असते 10 मशीन तरी असते ना तरी आम्हाला 9-10 शेतकऱ्या पाणी पुरू शकतो कधी पण प्रत्येक बागेत रोजचं पाणी लागत नाही आज पाच शेतकरी घेतला उद्या पाच शेतकरी घेतला 15-15 दिवसात तिथे पाणी द्यायला लागतो कधी इथून 6 किलोमीटरवर एक डॅम झालाय पाण्याचा पण तिथनं कॅनॉल या गावापर्यंत येणार आहे पण अजून येईल का नाही म्हणजे पाणी आहे आजूबाजूला पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं नाही 12 महिने पाणी आहे नदी हा पण असं नाही का इथे सुका पडलाय न तर असं काय पूर्वी अशी एक वेळ होती का पाऊस गेला ना का ताबडतोब 15 दिवसात पाणी सुकायचं खालचे दगड दिसायचे पण आता 12 महिने पाणी चालू आहे तिथं वरती जे धरण झालं त्याच्यामुळे सध्या पाण्याचा ओघ सतत चालू आहे तिथे जर का आपण पाण्यात हे पाईपलाईन टाकली तर 12 महिने पाणी गावात येऊ शकत 12 महिने नदीला आता पाणी आहे ते पाणी गावापर्यंत येऊ शकत पण त्याच्यासाठी लागणारी पाईपलाईन ही याच्यासाठी मदत मिळाली पाहिजे रोजंदार दुसरा नाहीये
नोकऱ्या मिळत नाही, पण त्याची काम करण्याची तयारी आहे, पण फक्त तो आढळला जातो पाण्यामुळे. मुळात एक संघटना स्थापन करण्याचा मूळ हेतू म्हणजे पाणी गावात यावं. This village has just taken its first step to progress. Shetkari Sanghatana is a success.